कांदा आता पाकिस्तानच्या जनतेला चांगलाच रडवणार आहे, कारण कांद्याचे दर पाकिस्तानमध्ये 400 रुपये किलोंवरती जाऊन पोहोचलेत. पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे दर सुद्धा 500 रुपये प्रति किलोवर आहेत. महापुरामुळे पाकिस्तानात भाजीपाला महागला आहे आणि तो इतका प्रचंड महागला आहे की 1 किलो कांद्यासाठी 400 रुपये तर 1 किलो टोमॅटोसाठी 500 रुपये मोजण्याची वेळ पाकिस्तानच्या जनतेवरती आली आहे. सध्या महापुरानं हाहाकार माजवलाय पाकिस्तानमध्ये आणि अर्थातच याचा फटका जीवनावश्यक गोष्टींना बसतोय. भाजीपाला महाग झालाय. अल्पेश करकरे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. अल्पेश, पाकिस्तानमधल्या पुरामुळे कसं नुकसान झालंय, तिथल्या जनजीवनावरती कसा परिणाम जाणवतोय, विशेष करून महागाई? पाकिस्तानच्या लाहोर आणि पंजाब प्रांतातील इतर भागांमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे त्या ठिकाणच्या भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याचे आयात करू शकतो. बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणच्या एका वृत्तसंस्थेला माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणचे व्यापारी म्हणतात की रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटो आणि कांद्याचा भाव साधारण 500 ते 400 रुपये इतका होता. रविवारच्या बाजारात टोमॅटो, कांद्यासह इतर भाज्या देखील 100 रुपयापेक्षा अधिक महाग होत्या. बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाब मधील भाज्यांच्या पुरवठ्यावर या त्या ठिकाणी आलेल्या पुरामुळे मोठा परिणाम झालाय आणि त्यामुळेच त्या ठिकाणच्या खाद्यपदार्थाच्या किमती या गगनाला भिडलेल्या आहेत. आणि त्यामुळेच आता पाकिस्तान सरकार भारताकडून कांदा, टोमॅटो हे आयात करणार आहे अशी माहिती मिळते. कालच आपण पाहिलं तर पाकिस्तानमध्ये ज्या इतर भाज्या आहेत त्या 40 रुपये किलोवरून थेट 120 रुपये किलो होत्या. त्यामुळे तिथे मोठा पुराचा फटका बसला आणि या कारणास्तवच भारतातून ते काही जे पदार्थ आहेत ते आयात करू शकतात आणि त्यामुळे त्यांचे जे बरोबर आहे. म्हणजे पूरस्थितीचा मोठा फटका हा भाजीपाल्यावरती झालाय. कांदा टोमॅटोचे दर अक्षरशः गगनाला भिडलेत. अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.